भारत छोड़ो पदयात्रेनिमित्त महाराष्ट्र मध्ये यात्रा दाखल होणार आहे आणि संतगत शेगाव मध्ये येणार आहे। या पदयात्रेच्या आढाव्या संबंधी आणि महात्मा ज्योतिबा फुले हो आमदार संजयजी राठोड, माजी आमदार राणाजी उमेश सानंदा, जलदारामोहन पंचाळ पक्ष नेते सतनजी वाघेकर शब्द सुनानी या ठिकाणी स्वागत करतो आणि माजी भाऊ वानखडे आणि अविनाश उमरकर यांना विनंती करतो की त्यांनी जिल्हा स्थापित सर्वांचं या ठिकाणी स्वागत करावं। याचं सुद्धा या ठिकाणी शब्द सुनानी स्वागत कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, ब्लॉक काँग्रेसचे सर्व अध्यक्ष, विविध प्रांतात विविध जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, मलकापूरचे नगराध्यक्ष हरीशभाऊ रावत, त्यांचे सर्व सहकारी, या बैठकीसाठी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधुत्व आणि भगिनींनो, भारत जोडो यात्रा आपल्या देशामध्ये सुरू झालेली आहे। कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत तब्बल 3,500 किलोमीटर पेक्षा देखील जास्त अंतर चालून राहुलजी येत आहेत। एक ऐतिहासिक यात्रा संपूर्ण देशाचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारी ही यात्रा, संपूर्ण जगामध्ये आजपर्यंत लोकशाहीच्या रक्षणार्थ काढल्या गेलेली सगळ्यात मोठी यात्रा, कदाचित आजपर्यंतच्या पदयात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या बघता रेकॉर्ड ब्रेक संख्या ज्या पदयात्रेमध्ये होती अशी ही पदयात्रा। आणि ही पदयात्रा मजल दर मजल करत तब्बल 1,250 किलोमीटर पेक्षा जास्त आतापर्यंत झालेली आहे। अनेक राज्यातून प्रवास करत ही 7 तारखेला आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश करत आहे। तेव्हा आम्हाला माहिती आहे पायी चालणं किती अवघड आहे। आजच्या या काळामध्ये विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या, या कॉम्प्युटरच्या, मोबाईलच्या काळामध्ये तर पायी चालणं जवळपास सगळे विसरून चालले। ग्रामीण भागामध्ये एकवे शौचालय नसतील पण शौचालयाला बाहेर मोटरसायकल वरूनच जातात हे तुम्हाला आम्हाला माहित आहे। तिथेही पायी चालले जात नाही अशा या काळामध्ये, या काळामध्ये राहुल गांधी महात्मा गांधी पासून प्रेरणा घेत पायी चालत चालत येत आहेत, अनेकांना आलिंगन देत प्रेमाची सद्भावनेची भावना पसरत ते येत आहेत आणि अशा पद्धतीनं एक संपूर्ण देशामधलं वातावरण घेऊन निघत बदलून चालत ते पायी आपला प्रवास करत आहेत। मी अनेक ठिकाणी आता बघतोय राहुलजींकडे पाहण्याची जी काही भूमिका होती तो चष्मा लावलेला होता तो चष्मा आता बदलत चाललेला आहे। तो आता त्या चष्म्यातून जे दिसत होत ते आता तसं न दिसता वेगळं दिसायला लागले। अनेक भाजपवाले पण राहुलजींची तोंड भरून तारीफ करायला लागलेले, हे बदललेलं चित्र उभा भारत आता बघतोय। परवा मी एका डिबेट मध्ये बघत होतो काँग्रेसचा प्रवक्ता भाजपाच्या प्रवक्त्यावर वरचढ झालेला मी अनेक वर्षानंतर पहिल्यांदा बघितला। दादा भाऊ आपला प्रवक्ता असं म्हणत होता की राहुलजी
की साढ़े 300 पेक्षा अपने दिवस का इतने 6 महीने चलना चालू शकता है दाखले मोदीजी 24 तास चालू दाखवा अमित शाह एक तास चालू दाखवा स्मृति इराणी अर्धा तास चालू दाखवा भाजपवाल्याची बोलती बंद तर चला आपल्या या जिल्ह्यामध्ये ही पदयात्रा येते हा आपल्या जिल्ह्याचा अवभाग्य या ऐतिहासिक पदयात्रेमध्ये उभा आम्हा सगळ्यांना मिळून सहभागी व्हायचे आणि ही पदयात्रा जसजशी आपल्या जवळ येते बघा वातावरण किती झोरपणे चार व्हायला लागलेले आणि प्रदेशाध्यक्षांची मला वाटतं ही यात्रा जाहीर झाल्यापासून जवळपास 4थी 5वी वेळ आपल्या या जिल्ह्यात येते 2 दिवस ते मुक्कामी आले होते आणि आता आज मला दादाभाऊ बोलले प्रदेशाध्यक्ष बोलले मला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं म्हणजे काम ज्यांना करायचंय ते बघतायत बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आपल्याला भेटेल आता प्रदेशाध्यक्ष जाऊन जर बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जर बैठक लावायचं म्हणतायत तर माझी काय जबाबदारी आणि इथं बसलेल्या प्रत्येकाची काय जबाबदारी आहे याची जाणीव तुम्हाला व्हायला पाहिजे प्रदेशाध्यक्ष म्हणतात तालुक्या तालुक्यात फिरायचं म्हणजे आता जिल्ह्याच्या नेत्याला प्रत्येक गावात जावं लागणार जिल्हा परिषद सरकारच्या नेत्याला जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक वस्तीवर जावं लागणार तालुका अध्यक्षापासून प्रत्येक नेत्याला आता आपली आपली भूमिका पार पाडावं लागणार आहे या यात्रेच्या दृष्टिकोनातून आम्ही तयारीला लागलेलो दादा भाऊ आम्ही इथे कंट्रोल रूम सेट केलेली आहे कंट्रोल रूम वर अनेकांनी जबाबदारी आता स्वीकारली आहे आणि कंट्रोल रूम आपली चार्ज झालेली आहे रूट जो आहे तो रूट सगळा फायनल झालाय प्रत्येक रूटवरचा एबीसी कॅम्प कुठे असेल आता हे पूर्ण स्पष्ट झालंय त्या एबीसी कॅम्पच्या तयारीला आम्ही लागलेलो आहे जिथे कुठे कॉर्नर मीटिंग होणार सभा होणार त्या सभेच्या तयारी सुरू झालेली आहे शेगाव मध्ये 5 लाख लोकांची सभा ऐतिहासिक सभा ती आपल्याला घ्यायची आहे त्याच्या तयारीला देखील सुरुवात झालेली आहे या दृष्टिकोनातून आता गावगावचं नियोजन आपण करायला लागलोय पदयात्रेमध्ये पहिला दिवस सभा त्याच्या आधी महापूर ते वरखेड पर्यंत पदयात्रा पुढच्या दोन दिवस ज्या पदयात्रा आहेत त्यामध्ये कोणता तालुका कुठे सहभागी होईल हे आपण आता चार्ट तयार केलाय त्यानुसार आपल्याला त्या त्या पदयात्रेत त्या दिवशी कंपल्सरी हजर राहायचंय त्या तालुक्याला पण तिथं हजर राहायचंय याचा अर्थ असा होत नाही की दुसरीकडे हजर राहता येणार नाही तिथे कंपल्सरी हजर राहणं आणि इतर ठिकाणी तुम्ही हजर राहिलं पाहिजे हा आमचा आग्रह असणार आहे प्रत्येक ठिकाणी राहुलजी 3500 किलोमीटर चालून येत आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला आम्हाला 35 किलोमीटर फक्त चालायचंय आणि मला वाटत नाही काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता मागे राहील मी अनेक गावांमध्ये बघतोय दादा भाऊ काल मी गाडीत चाललो होतो समोरून एक बाजूने एक ऑटोवाला चालला होता त्या ऑटोवाल्याने माझ्या सोबत सोबत गाडी लावली आणि तिथून ओढून मला सांगितलं की राहू तो भारत जोडतो म्हणजे आला आहे ऑटो चालवताना सर्वसामान्यांनाही वाटायला लागले आपल्याला की त्या यात्रेत सहभागी व्हायचे शेगावच्या पदयात्रेमध्ये शेगावच्या सभेसाठी जेवढ्या गाड्या पाहिजे तेवढ्या गाड्या आपल्याला उपलब्ध करून देण्यात येतील पण मला असं वाटतं तरी देखील त्या गाड्या कमी पडतील आपल्या स्तरावर जेवढ्या गाड्या उपलब्ध करता येतात तेवढ्या करा बाकीच्या गाड्या
प्रदेश कडून उपलब्ध करून देण्यात येतील, आपल्या नेत्यांकडे उपलब्ध करून देण्यात येतील, जिल्हा स्तरावर काय नियोजन करता येतं ते आम्ही करत आहोत. शहर आपला तालुका आणि बाजूला नांदुरा आणि मलकापूर हे लगतचे भाग आहेत. सगळे जळगाव सरगावपूर तर त्रिपद्याकडेच असणार आहे. मलकापूर नांदुऱ्यातून जास्तीत जास्त लोक आहेत. बाहेरून दादाभाई गाड्यांनी जे लोक येणार आहेत, एका गाडी 10 लोक तरी म्हणते आपण, तरी त्या गाडीला 5,000 रुपये खर्च लागणार आहे. या भागातून हजारो लोक वाडा वाडातून डबे वाजवत ढोल वाजवत फिरायला पाहिजे आणि पदयात्रेत सहभागी झाले पाहिजे, या जाहीर सभेमध्ये सहभागी झाले पाहिजे. अशा पद्धतीने आपलं वातावरण सगळं तयार झालं पाहिजे. नानाभाऊंच्या कुठल्या जिल्ह्यातून पदयात्रा झालेली नाही, पण नानाभाऊ ज्या दिवशीपासून पदयात्रा जाहीर झाली त्या दिवसापासून सातत्याने काम करत आहेत, वाढण्यासारखे काम करत आहेत. आपल्या संपर्क मंत्री असलेल्या यशोमती ठाकूर आज त्या मंत्री नाही, संपर्क मंत्री पण नाही, पण त्या सातत्याने जिल्ह्यामध्ये तळ टकून बसलेल्या आहेत. कुठंतरी तुम्ही आम्ही देखील आता आणखी उत्साहात आणखी जोरात कुठेतरी येऊन आपल्याला सांगाल असं नको वाटायला. बघितलं असेल 10 वाजताची बैठक पदाधिकाऱ्यांना निरोप दिलेला, 50 पदाधिकारी हजर राहतील असा शेगावच्या आमच्या या मंडळींचा अशा पद्धतीनं होतं आणि 50 लोकांची व्यवस्था इथे केलेली असताना आता 150 खुर्च्या लावलेल्या असताना देखील अनेक जण उभे. हा उत्साह जो आहे हा येणाऱ्या काळात आणखी आणखी वाढत जाणारा उत्साह आणि बुलढाणा जिल्ह्यातली सभा आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या पदयात्रा या नांदेडपासून जे सुरू होणारं वातावरण असेल त्या वातावरणाच्या बरोबरीत आमच्या इथलं वातावरण असेल आणि मुकुल वासनिक साहेबांच्या या जिल्ह्यामध्ये या पदयात्रेचा समारोप होऊन महाराष्ट्राचा समारोप होऊन मध्य प्रदेशात ही पदयात्रा जाणार आहे. ज्यावेळेस ही पदयात्रा महाराष्ट्रातून समारोप होऊन मध्य प्रदेशात जाईल त्यावेळेस 25,000 जास्त लोक त्यांना सोडण्यासाठी आले असतील. दादाभाऊ पदयात्रा सुरू होत असताना आता त्याच्या आधी वातावरण निर्मितीसाठी आमच्या इथल्या युवक काँग्रेसनी 450 किलोमीटर या जिल्ह्यामध्ये यात्रा आता सुरू केलेली आहे. 1 तारखेपासून त्याची यात्रा सुरू होती आहे. 450 किलोमीटर 6 दिवसामध्ये प्रवास करून ते जवळपास 150 जास्त गावांमध्ये जाणार आहे. त्या पदयात्रे ती जी यात्रा युवक काँग्रेसमध्ये काढतात मी सहज इथं सांगू इच्छितो. जिल्हा काँग्रेसनी जेव्हा मिटिंग घेतली होती तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही पदयात्रा करा, 4-5 गाड्या तुम्ही घेऊन जिल्हाभर फिरा. ते म्हटले 5 गाड्या कशा काय तयार होतील आमच्या, आम्ही युवक काँग्रेसवाले आमच्याकडे कुठं गाड्या आहेत. त्यांना म्हटलं तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या घ्या, डिझेलची व्यवस्था आम्ही करून देतो. दादाभाऊ त्यांनी मिटिंग लावली बुलढाण्याला आणि बुलढाण्याच्या त्या मिटिंग मध्ये उत्स्फूर्तपणे 25 गाड्यांची त्यांची म्हणजे ती जंत्री यादी तयार झाली आणि जवळपास 20 गाड्या या कन्फर्म झाल्या यात्रेमध्ये निघण्यासाठी. 1 तारखेला त्यांच्या 20 गाड्या युवा काँग्रेसवाल्यांच्या या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 450 किलोमीटर अंतर आता कापून यात्रा करतात. हा उत्साह आहे. स्वयंपूर्णपणे प्रत्येकाला वाटते की हो या यात्रे मी सहभागी होणार. ही यात्रा आता जिथे जिथे जाणार आहे युवक काँग्रेसची त्याची सोशल मीडियावर त्यांनी याद्या टाकलेल्या आहेत. त्या त्या ब्लॉक काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्या ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षांनी आता त्या यात्रेचे गावं तुमच्या तालुक्यातले कुठले किती वाजता आहे तिथे तयारी करा. युवक काँग्रेसची यात्रा म्हणजे फक्त युवक काँग्रेसवालेच नाही त्यात आपल्या सगळ्यांना सहभागी व्हायचे. मोठ्या शहरातून मोटरसायकल रॅली काढायचे आणि छोट्या गावांमधून मध्ये येणाऱ्या ते पदयात्रा करतील.
तर अशा पद्धतीने एक झंझावात पूर्ण जिल्ह्यामध्ये या युवक काँग्रेसच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. त्यासोबतच आता अनेक जण येत आहेत, अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत की आम्ही काय करणार, आम्ही काय करणार. आताच संजीवभाऊ राठोड मला सांगत होते की 5,000 लोक बंजारा वेशामध्ये आम्ही येणार आणि कुठेतरी यात्रेचं आम्ही स्वागत करणार. मला काही जण सांगत होते की आम्ही ढोल ताशे घेऊन येणार आणि ढोल पथक असताना त्या पथका आम्ही एका ठिकाणी उभं करू आणि या पदयात्रेचं स्वागत करू. कोणी आता सांगत होतं की आम्ही 20 फीट फुटाचे कटआउट लावू. शेगावमध्ये जे काही बॅनर लावायच्या जागा आहेत त्या सगळ्या बुक झालेल्या आहेत. आता बॅनर लावायचं कुठंही स्पर्धा चालू आहे. त्यात काल मला बातमी समजली की शेगावचे सगळे होर्डिंग जे आहेत ते विश्वजित कदम यांनी ऑनलाईन बुक करून टाकले. म्हणजे आता इथे होर्डिंग लावायला फक्त आपल्या भागातलेच लोक नाहीत, बाहेरून पण होर्डिंग येणार आहेत. त्यामुळे ज्यांना ज्यांना होर्डिंग लावायचे असतील लवकर लावा, नाहीतर मग जागा भेटणार नाही लावायला. यात्रेच्या मार्गावर पण जागा भेटणार नाही. शेगावमध्ये मी परवा विचारलो होतो रेल्वे स्टँडच्या तिथले 4 होर्डिंग आहेत. मी विचारलं म्हटलं रे खाली दिसतात हे तरी लावून टाका, तर स्वातीताईचे बोर्ड तिथं लागून गेले. तर अशा पद्धतीनं आता सगळ्या जिल्ह्यामधलं वातावरण तापायला लागले.